धारणी तालुक्यातील विविध विकास कामाची पाहणी करण्याकरिता अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी तालुका दौऱ्यावर आले होते यावेळी तालुक्यात सुरू असलेल्या विविध कामाचा आढावा घेऊन अपूर्ण प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधितांना दिले दौऱ्या दरम्यान कटियार यांनी मौजा बिजू धावडी येथे रोजगार हमी योजनेच्या सीसीटी तसेच डीप सीसीटी कामांना भेट दिली तसेच कामावर उपस्थित असलेल्या सर्व मजुरांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या मौजा टिटंबा येथे महाराजस्व अभियाना अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सात बाराचे वाटप करण्यात आले त्यानंतर त्याच गावात रोजगार हमी योजनेमार्फत सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची पाहणी करण्यात आली मौजा धोद्रा येथे मत्स्य व्यवसाय विभागामार्फत संचालित मत्स्यपालन केंद्राची पाहणी धोद्रा धरणातील करण्यात आली गावांमधील रोजगार हमी योजने अंतर्गत सुरू असलेल्या माती धुरा कामाला भेट देऊन तेथील मजुरांशी चर्चा केली त्यानंतर मौजा मानसू धावडी येथील गडगा धरण मध्यम प्रकल्प व एकेचाळीस गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या एम योजनेला भेट देऊन कामाचा आढावा घेतला जिल्हा परिषद शाळा मानसू धावडी येथे भेट देऊन वर्गखोल्यांची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला धारणी तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी दिल्यानंतर कटियार यांनी अचलपूर तालुक्यातील उपातखेडा येथील जैवविविधता उद्यान व पायविहीर येथील इंटरप्रिटेशन सेंटरला भेट दिली भेटी दरम्यान येथे उपस्थित असलेल्या आदिवासी समुदायाच्या समस्या जाणून घेतल्या या प्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ कटियार सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन तहसीलदार प्रदीप सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राजेंद्र माळवे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले धारणी नगर से राजेश माळी धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव हो, व इतर अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी